मला असं वाटतं की निवडणूक एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवीन नरेटिव्ह करणारी निवडणूक ठरणार आहे. कारण आता जी लोकसभेची निवडणूक या ठिकाणी झाली, जसं मी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण तीन पक्षांसोबत एका खोट्या नरेटिव्हशी लढत होतो. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असे अनेक नरेटिव्ह तयार झाले आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्या ठिकाणी मागे जावं लागलं. म्हणजे आमची आपली मतं ही जवळपास महाविकास आघाडी एवढीच आहेत. महाविकास आघाडीला 43.9% मतं आहेत, आपल्याला 43.6% मतं आहे. म्हणजे 0.30% मतं ही केवळ आपल्याला त्यांच्यापेक्षा कमी आहेत, पण त्यांना 31 जागा आल्या, आपल्याला 17 जागा आल्या. हे जे काही पॉलिटिकल अर्थमॅटिक आता आपल्या लक्षात आलं, त्या अर्थमॅटिकमध्ये आता खोटे नरेटिव्ह या ठिकाणी कसे आपल्याला दूर करता येतील आणि खरे नरेटिव्ह जनतेला लोकाभिमुख अशा प्रकारचे नरेटिव्ह आपल्याला कसे निर्माण करता येतील याची सुरुवात आपण केलेली आहे. आणि त्या सुरुवातीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल या निवडणुकीचा असणार आहे. कारण या निवडणुकीमध्ये 4 ठिकाणी निवडणूक आहे. मुंबई पदवीधर आहे, मुंबई शिक्षक आहे, कोकण पदवीधर आहे आणि नाशिक शिक्षक आहे. आणि आत्ताची परिस्थिती मलाही पाहायला मिळते आहे की यापैकी 4ही जागांवर आपले उमेदवार अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आघाडी घेत आहेत, चांगल्या प्रकारे लोकांचं समर्थन मिळवत आहेत. आणि मला विश्वास आहे की 1 जुलैला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी निरंजन डावखरे तर निवडून येतीलच, पण खऱ्या अर्थानं या 4ही जागांवर अतिशय चांगली सरशी ही आपल्या महायुतीची होईल अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आता या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा खरा कस, नियोजनाचा खरा कस या निवडणुकीत लागणार आहे. कुठल्याही प्रकारे गाफील न राहता आपण जी व्यवस्था तयार करतोय की एका कार्यकर्त्याकडे 20 किंवा 25 नावं केवळ, त्या कार्यकर्त्यांनी जर आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली तर चांगल्या प्रकारचा विजय हा निश्चितपणे आपल्याला मिळेल. त्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, निरंजन यांचं आगाऊ अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.